नमस्कार मंडली, वेलकम टू अवर चैनल। इन दिस वीडियो वी विल डिस्कस इंटरोगेटिव प्रोनाउंस। व्हाट टू डिस्कस टुडे? इंटरोगेटिव प्रोनाउंस। आले का सगळे? लक्ष द्या इकडे। गण्या मन्या आले वाटते? ल्या पटापटिया। आज आपल्याला इंट्रोगेटिव प्रोनाउन शिकायचं आहे। ओके, आज काय आहे रे गण्या? खूप सजून आला तू आज। प्रश्न विचारायचे आहेत, प्रश्न। आणि जे प्रश्न विचारत असतो त्यांना इंग्रजी मध्ये इंट्रोगेटिव सेंटेन्स म्हणत असतात। गण्या लक्ष दे, पटापट विचारता आला पाहिजे प्रश्न। पोरगी पाहायला गेलो तेव्हा कसं विचारतो, नाव काय तुझं, असं विचारतो का नाही? काय आहेस तू, डॉक्टर आहे की इंजिनियर आहे? तर प्रश्न विचारणं हे खूप महत्वाचं आहे गण्या, कारण जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार नाही ना, तोपर्यंत तुमचं संभाषणही चालू राहत नाही, ब्लॉकिंग होते। ब्लॉकिंग समजा मी विचारलं हु आर यू, आणि तुम्ही म्हटलं सर आय एम गण्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही नाही विचारलं समजा, तर मी मुलमुल असा पात्र आहे ना तुमच्याकडे, विचारते का नाही? तो मी तर विचारलं तू कोण आहेस म्हणून, तो विचारते का नाही तर मी वाट पात्र राहणार। तर प्रश्न विचारणं हे खूप महत्वाचं असते, कन्व्हर्सेशन कंटिन्यू करण्यासाठी आपण क्वेश्चन विचारत असतो। आणि क्वेश्चन विचारण्यासाठी तीन प्रकारचे डब्ल्यू एच टाईप वर्ड्स वापरत असतात, आणि त्यांना आपण तीन नाव म्हणजे तीन नावाने ओळखल्या जात असतात। एक इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स, इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्स अँड इन ऍडवर्ब्स, म्हणजे ऍडवर्ब्स म्हणजे इंट्रोगेटिव्ह ऍडवर्ब्स म्हणू आपण त्यांना, काय म्हणत असतो इंटरोगेटिव्ह ऍडवर्ब्स, असे तीन प्रकारचे डब्ल्यू एस टाईप वर्ड्स असतात। ओके, आज आपल्याला काय शिकायचं आहे? इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स। काय शिकायचं आहे रे गण्या? लक्ष दे, विचारता आलं पाहिजे प्रश्न पटापट, आणि कोणी विचारलं तर उत्तरही देता आलं पाहिजे चटाचट। मग आज आपल्याला काय शिकायचं आहे इथे? इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स। काय शिकायचं आहे रे? इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स यांनाच मराठीमध्ये आपण गण्या म्हणत असतो प्रश्नवाचक। काय म्हणत असतो? प्रश्नवाचक सर्वनाम। ओके, आता कोणते आहेत ते, हे कशासाठी वापरत असतो? इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आर यूज्ड इन आस्किंग क्वेश्चन्स, क्वेश्चन विचारण्यामध्ये हे दिसणार तुम्हाला, म्हणजे जिथं क्वेश्चन राहत असते तिथे ते तुम्हाला दिसणार। ओके, आता इंट्रोगेटिव्ह जे सेंटेन्स असते कशाला म्हणतो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स? ओके, लास्ट मध्ये जर क्वेश्चन मार्क असेल, लास्ट मध्ये क्वेश्चन मार्क समजते का नाही, हे असं क्वेश्चन मार्क, तर त्याला आपण म्हणतो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी आज आपल्याला काय युज करायचं? इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स, लक्षात घ्या। मग आता इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स किती आहेत, कशाला म्हणत असतो इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स? लक्ष द्या रे, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स आर यूज्ड, वापरल्या जातात इन आस्किंग क्वेश्चन्स, प्रश्न विचारण्यासाठी, म्हणजे प्रश्नामध्ये त्यांचा वापर केल्या जात असतात। ओके, दे आर यूज फॉर आस्किंग क्वेश्चन्स और इन आस्किंग क्वेश्चन विचारण्यामध्ये त्यांचा उपयोग होत असतो। आता किती आहेत लक्षात घ्या, इथं कन्फ्युजन होत असते गण्या। इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पण आहे, इंट्रोगेटिव्ह ऍडवर्ब पण आहे, आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स पण आहे। आता एक 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 व्हिडिओ मध्ये घ्या लागेल आपल्याला, तेव्हा तुम्हाला समजेल। तरी पण मी सांगतो इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स मला शॉर्ट मध्ये फरक काय असते।
आता पहिला जो आहे हु आहे. हु म्हणजे काय होत असते गण्या? कोण होत असते. काय होत असते रे? कोण असं मार्क असते बघ, क्वेश्चन मार्क प्रश्न विचारायचा असेल तर. ओके आता पाच आहेत फक्त, पाच इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स फक्त पाच आहेत. ओके एक हु. आता हुनी बघा कसा प्रश्न होत असते. हु आर यू, तुम्ही कोण आहात. तुम्ही कोण आहात, हुचा अर्थ काय होत असते? कोण. हा एक काय झाला? इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. आता इंटरोगेटिव्ह प्रोनाउन ओळखण्याची एक साधी पद सांगतो. या इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनच्या नंतर लगेच काय येत असते? वर्ब येत असते. वर्ब हे लक्षात ठेवायचं. याच्या सोबत डायरेक्ट वर्ब असते, इकडं नाउन येत नाही. लक्षात ठेवा, नाउन जर असेल इंट्रोगेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह तीनच आहेत, व्हॉट विच आणि हुज. ओके व्हॉट प्लॅन, व्हॉट प्रूफ, विच मूवी, हुज कार. बघा यांच्या नंतर लगेच नाउन येत असते म्हणून ते इंट्रोगेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह झाले. यांच्या आधी काय येत नाही, काहीच नाही येत. यांच्या नंतर डायरेक्ट काय येत असते? वर्ब येत असते. लक्षात ठेवा हेल्पिंग वर्ब काय येत असते? हेल्पिंग वर्ब. आता वाक्यावरून तुम्हाला समजणारच, म्हणून यांना इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणतात. ओके जसं हु हा पहिला आहे, हुचा अर्थ होत असतो कोण आणि तुम्ही कोण आहात. मग आपण म्हणत असतो आय एम गण्या, मी गण्या आहे का नाही. आणि असंही म्हणत असतात हु आर यू, आय एम अ डॉक्टर, तुम्ही कोण आहात. पण याच्यामध्ये थोडा फरक असते. व्हॉट आर यू म्हणजे असं सुद्धा होत असते, व्हॉट आर यू म्हणजे तुम्ही काय आहात, म्हणजे तुम्ही पेशंट काय आहात. त्याच्यानंतर दुसरा आहे व्हॉट. व्हॉटचा अर्थ होत असतो काय. काय होत असत? काय. ओके दिस इज ऑल्सो इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. ओके बघा ना, याच्यानंतर नाउन येत नाही कधी. मग कसं होणार? एखादं वाक्य घेऊ आपण. व्हॉट इज, व्हॉट इज युअर नेम, तुमचं नाव काय आहे. ओके लक्ष द्या. हु आर यू असं जर म्हटलं तर आय एम गण्या, आणि व्हॉट इज युअर नेम असंही म्हटलं तरी आपण नावच सांगत असतो. ओके तर व्हॉट या इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनचा अर्थ काय झाला? आता काय. त्याच्यानंतर आहे विच. विचचा अर्थ होत असतो कोणता, कोणती आणि कोणते. असा अर्थ होत असतो विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. आता जसं मला असं म्हणायचं आहे विच इज युअर्स असा मी प्रश्न करणार ना, विच इज युअर पेन, विच इज युअर पेन, तुझी पेन कोणती आहे. आला का? विचच्या नंतर डायरेक्ट वर्ब आलेला आहे, म्हणून हा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आहे. जेव्हा आपण इंट्रोगेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह शिकू आणि इंट्रोगेटिव्ह ऍडव्हर्ब शिकू तेव्हा तुम्हाला नेक्स्ट पुढल्या व्हिडिओमध्ये ऍडव्हर्ब जेव्हा घेऊ आपण आणि ऍब्जेक्टिव्ह घेऊ तेव्हा तिथे ते येणार. ओके आता फक्त आपल्याला इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स बघायचे. आणि चौथा आहे हुज. काय आहे हुज? हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे. लक्ष द्या रे हे म्हणे. हुज म्हणजे काय होते रे? काय होते? कोणाचा, कोणाची, कोणाचे. मग आपल्याला जर मला म्हणायचं असेल इंग्रजीमध्ये तर हुज वापरत असतो. हुज म्हणजे कोणाचा, कोणाचा, कोणाची आणि कोणाचे. म्हणणार राहिली तर एक वाक्य घेऊन घेतो खाली. जसं हे कोणाचं आहे, हे कोणाचं आहे तर कसं विचारू रे गण्या? हुज इज धीस, हुज इज धीस, हुज इज धीस, हुज इज धीस, हुज इज दॅट, हुज आर दीज, हुज आर दोज, ते कोणाचे आहे. हुज इज दिस कार, हे कार कोणाची आहे. बघा हुजच्या नंतर डायरेक्ट काय आलेलं आहे? हेल्पिंग वर्ब आलेलं आहे, वर्ब आलेलं आहे, वर्ब, वर्ब, हे वर्ब आलेलं आहे. आर, इज, इज, इज. ओके या डब्ल्यूएस टाइप वर्ड नंतर काय येत असते? डायरेक्ट वर्ब येत असते, म्हणून यांना आपण काय म्हणत असतो? इंटरोगेटिव्ह
प्रोनाउन्स म्हणत असतो गण्या लक्ष आहे का नाही हा असे प्रश्न विचारायचे पटापट चटाचट चटाचट आणि विचारलं तुला तर पटापट उत्तर पण द्यायचं झालं का स्क्रीनशॉट काढून टाका आता बघू शेवटचं काढलं का काढा लवकर विठ्ठल काढणार रे ठीक आहे ठीक आहे समजलं ना हा झालं काढून झालं आता कोणतं राहिलं आपलं पाचच आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन लक्षात ठेवा आता उरलेला आहे हुम हुम पाचवा आहे हुम हुम म्हणजे कोणाला काय होत असत रे गण्या हुम म्हणजे कोणाला आणि याच अँसर मला त्याला गण्याला असं उत्तर देत असतो जसं तुम्ही कोणाला विचारलं तुम्ही कोणाला विचारलं हुम डिड यू आस्क हुम डिड यू आस्क तुम्ही कोणाला विचारलं मग इथे आता बघाय हुमच्या नंतर वर्ब आलेला आहे ना हेल्पिंग वर्ब डिड प्रश्न विचारण्यासाठी वापरत असतो तर अशा प्रकारे कोणत्या आहेत आता इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स हु हुज विच हुम ओके आणि व्हॉट ओके देर आर फाईव्ह इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स अँड दे आर यूज इन आस्किंग क्वेश्चन्स ओके त्यांना डब्ल्यू एस फॅमिली सुद्धा म्हणत असतात कारण यांच्यामध्ये डब्ल्यू एस आहे बघा इथं लेटर आलेलं आहे म्हणून यांना डब्ल्यू एस फॅमिली पण म्हणतात आता लक्षात घ्या इकडे तुम्हाला फरक सांगतो इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आणि इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मधला एक एक्झाम्पल घेतो मग इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये सांगणार असं जसं हुज घेऊ हुज इज धीस हुज इज धीस कार बघा गण्या लक्ष दे रे मी फरक सांगत आहो इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि इंटरोगेटिव्ह प्रोनाउन ओके दोनही प्रश्न विचारण्यासाठी वापरत असतात पण फरक काय याच्यात कन्फ्युजन होत असते आणि मग तिकडे अजून ऍडवर्ब्स आहेत आता ऍडवर्ब्स म्हणजे वर्ब बद्दल सांगतो ते डिफरंट असतात ओके आता हुज इज धीस कार आणि मी जर असं म्हटलं हुज कार इज धीस सर सगळेच शब्द इथेही आले नाही इथेही आले बघा काय फरक दिसते इथं बघा हुच्या नंतर डायरेक्ट वर्ब आलेला इथं बघा हुच्या नंतर नाउन आलेला आहे फरक आहे ना रे गण्या मग हुज कार हुज हाऊस हुज पेन म्हणजे या हुच्या नंतर लगेच नाउन आलेलं आहे हा नाउनला क्वालिफाय करत असतो आणि हा बघा बिना नाउन आलेला आहे ओके आणि नाउनच्या ठिकाणी कोणाचं आहे त्याच हिज येण्यासाठी आहे का नाही पजेसिव केस मधील प्रोनाउन येण्यासाठी आपण काय युज केलेला आहे हुज वापर केलेला आहे ओके म्हणून हा झाला इंटरोगेटिव्ह प्रोनाउन आणि हा झाला इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ओके तसंच व्हॉट पण असतं विच पण असतं विच इज युअर्स आणि विच कार इज युअर किंवा विच कार इज युअर्स असं आणि विच इज युअर कार बघा फरक आहे की नाही हा डिफरन्स असतो इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये आणि इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये समजलं आता विचारा प्रश्न युझिंग इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स ओके पुढल्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इनडेफिनाइट प्रोनाउन्स ओके आता बाकीचे जे डब्ल्यू एस टाईप वर्ड्स आलेले आहे लक्षात घ्या हे जे डब्ल्यू एस टाईप वर्ड्स आलेले हे जे प्रोनाउन्स असतात ऍडजेक्टिव्ह असतात आणि इंटरोगेटिव्ह ऍडवर्ब्स असतात यांच्यापासून कमीत कमी 55 ते 57 एक्सप्रेशन तयार होत असतात ते आपण स्पेशल डब्ल्यू एस फॅमिली मध्ये घेणार आहोत ओके जसं आता मी म्हटलं व्हॉटचा अर्थ काय होत असते गण्या काय होत असते पण आता मी जर असं म्हटलं की किती वाजता मीटिंग आहे किती वाजता क्लास आहे तर बघा आता व्हॉट म्हणजे काय होत असते आता किती वाजता असं म्हटलं तर थोडस किती वाजतासाठी तर शब्दच नाहीये हा मग कसं विचारू प्रश्न पडत असतो आपण किती वाजता मनाचं असं असं विचारलं तर असं वर्त पाहत असत असं पाहत असतो कसं हो का बाबा हा अरे व्हॉट हा आपला एक डब्ल्यू एस टाईप मधील
वर्ड झाला डब्ल्यू एस टाइप. याला जर टाइम लावलं ना टाइम, व्हॉट टाइम, तर आता होत असते किती वाजता. व्हॉट टाइम इज द क्लास, व्हॉट टाइम इज द क्लास. बघा आता, आता इथं वाटचा अर्थ काय झाला नाही गण्य, त्याच्या समोर काय लागलं टाइम. हा ऍब्जेक्टिव्ह टाइम आपण कशाला, हा नाउन झाला ना, हा ऍब्जेक्टिव्ह झाला आपल्या, हा डब्ल्यू एस टाइप वर्ड झाला. म्हणजेच नाउन बद्दल सांगायचं व्हॉट टाइम, व्हॉट नंतर नाउन आलं म्हणून हा ऍब्जेक्टिव्ह झाला. तर असे जे आहेत बुक पुष्कळ सारे प्रेपोजिशन पण लागतं, जसं तुम्ही कशाकडे पाहताय, कशासाठी. बघा कशासाठी म्हणायचं असं तर फॉर व्हॉट, व्हॉट इज धिस मार्कर फॉर. बघा आता व्हॉटचा आता कशासाठी अर्थ झाला. कधी होत असते, जेव्हा त्याच्यानंतर प्रेपोजिशन येत असते. व्हॉट फॉर म्हणजे कशासाठी होत असते. व्हॉट इज धिस मार्कर फॉर, ओके. तर फॉर प्रेपोजिशन लागल्यामुळे आता काय होत असते, कशासाठी. मग व्हॉटचा अर्थ आला का इथं, काय नाही आला. तर असे जे प्रेपोजिशन लागत असतात इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्सला किंवा इंट्रोगेटिव्ह जे ऍब्जेक्टिव्ह असतात त्यांना, तेव्हा ते वेगवेगळा अर्थ प्राप्त करत असतात. ते आपण डब्ल्यू एस फॅमिलीमध्ये आपण पूर्ण घेणार आहोत. असे एक्सप्रेशन पूर्ण डब्ल्यू एस टाईप जे वर्ड्स आहे, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स आहे, इंट्रोगेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह आहेत, यांच्यासोबत जे प्रेपोजिशन लागल्यानंतर असे 55 ते 57 असे डब्ल्यू एस टाईप एक्सप्रेशन तयार होत असतात. ते आपण स्पेशल व्हिडिओमध्ये एक एक बघणार आहोत, ओके. तर अशा प्रकारे, ओके, देअर आर इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स अँड दे आर युज, ओके, इन आस्किंग क्वेश्चन्स, प्रश्न विचारण्यासाठी युज करत असतात. 5 आहेत लक्षात ठेवायचं, हु, होम, विच, हुज, ओके, आणि दुसरं कोणतं आहे, व्हॉट, व्हॉट, ओके. लक्षात ठेवा गण्या आणि प्रश्न विचारा. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.